हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे कि हे सगळं झालं हे आदरणीय पवारसाहेबांच्यामुळे झालं. आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा प्रकल्प यायला साहेबांची अनेक ठिकाणी मदत झाली, परंतु राजकारणामुळं काही घटना राज्यामध्ये घडल्या आणि आता जी परिस्थिती ती पुन्हा सुरू झाली. आता गावडे साहेब तुम्हाला कोणी जरी विचारलं कि तुम्ही कुठे आहे किंवा सगळ्या कार्यकर्त्यांना कोणी जरी विचारलं तुम्ही कुठे आहे तर आपण सांगायचं की आम्ही राष्ट्रवादी मध्येच आहोत, आम्ही काही पक्ष सोडून गेलेलं नाही, आम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश न करता ही परिस्थिती आहे. आता मी आपल्याला एवढंच सांगतो की आदरणीय पवारसाहेब हे माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही एक शब्द कुठे वाकडा बोलणार नाही, त्यांना आम्ही कोणी सोडलेलं नाही. आणि काही प्रश्नांच्या मुळे विशेष करून आपल्या